आमदार समीर कुनावास स्थानिक विकास नीति कार्यक्रम अंतर्गत 4,14,00,000 रुपए नगर परिषद विविध विकास काम भूमि पूजन काम और स्वर्गरत लोकार्पण कार्यक्रम आमदार समिति कुनावार इनके हाथों आज नगर पालिका हिंगनघाट में संपन्न हुआ। हिंगनघाट नगर परिषद के विविध विकास काम 4,14,00,000 रुपए का भूमि पूजन समारंभ और हिंगनघाट नगर पालिका को 19,45,000 रुपए के स्वर्गरत का लोकार्पण कार्य सम्राट आमदार समीर कुनावार के हाथों संपन्न हुआ। शहर की बढ़ती आबादी को देखते हुए जनता के असुविधा को समझते हुए आमदार समीर कुनावार ने स्वर्गरत नगर पालिका हिंगनघाट को समर्पित किया है। इसके साथ ही शहर की नगर पालिका हिंगनघाट क्षेत्र में आमदार समीर कुनावार स्थानिक विकास निधि कार्यक्रम अंतर्गत 4,14,00,000 रुपए निधि का भूमि पूजन कार्यक्रम का उद्घाटन आज हुआ। इस वक्त माजी नगर अध्यक्ष प्रेम बसंतानी, नगर पालिका प्रशासकीय अधिकारी, नगर पालिका मुख्य अभियंता जगदीश पटेल और गणमान्य मंच पर उपस्थित थे। इस वक्त इस कार्यक्रम में शहर के गणमान्य व्यक्ति, नागरिक एवं महिलाएं बड़े प्रमाण में उपस्थित थी। आपण विशेष निधी हा 4 कोटी रुपयाचा हिंगणघाट शहरामध्ये उपलब्ध करून दिला आणि 4 कोटीमध्ये हिंगणघाट शहरातल्या वेगवेगळ्या वार्डातले वेगवेगळे अतिशय महत्त्वाचे कामं या माध्यमातून आज भूमिपूजन समारंभ या ठिकाणी सुरू केला। त्याचप्रमाणे आमदार निधीमधून हिंगणघाट शहरामध्ये मागे मी आमदार निधीमधून एक स्वर्गरथ दिला होता आणि आज हा दुसरा स्वर्गरथ आपण आज आमदार निधीमधून हिंगणघाट शहरामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे। कारण की हिंगणघाटमध्ये एकच स्वर्गरथ होता आणि एका स्वर्गरथमध्ये लोकांना वाट पाहावी लागत होती आणि जिवंतपणी माणसाला अनेक यातना आहे पण माणसाचा शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे, त्याला वाट पाहायची वेळ पडू नये म्हणून मी एक पुन्हा नवीन गाडी 19,50,000 गाडी ही स्वतः आमदार निधीमध्ये घेऊन आज लोकार्पण त्याचं नगरपालिकेला मी केलेलं आहे, जेणेकरून हिंगणघाट शहरामध्ये कुठेही कोणाला गरज फासली तातडीने ही स्वर्गरथ त्या ठिकाणी उपलब्ध झाला पाहिजे म्हणून मी स्वर्गरथ आज या ठिकाणी लोकार्पण मी या ठिकाणी केलेलं आहे आणि 4 कोटीमध्ये हिंगणघाट शहरातल्या वेगवेगळ्या भागामधले अतिशय महत्त्वाचे रस्ते या ठिकाणी आपण केलेले आहे। मागे 50 कोटीचे आपण भूमिपूजन केले होते हिंगणघाट शहरामध्ये, जवळपास 300-350 कामं आपण त्यावेळेला मंजूर केले होते, त्याचे कामं सुरू आहे। काही कामं आता त्या ठिकाणी सुवर लाईनचे कामाचं जोडणी सुरू आहे घराची, त्यामुळे काही कामं अजून सुरू झाले नाही पण ते पण कामं सुरू होतील। एकूण मागे या नगरपालिकेचे अध्यक्ष प्रेमबाबू बसंतानी आणि सर्व माझे नगरसेवक यांच्या माध्यमातून हिंगणघाट शहराचा मोठा विकास झाला आणि अजून आता सध्या बॉडी नाही आहे आणि म्हणून शासनाकडून जी महत्त्वाची कामे आहे, प्रशासकाच्या काळामध्ये निधी मिळत नसतो तरी पण आपण हा निधी शासनाकडून प्राप्त केलेला आहे आणि हिंगणघाट शहरामध्ये आपण हा निधी आज उपलब्ध केलेला आहे। मागे 2.5 वर्ष या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार होतं, एकही रुपयाचा निधी हिंगणघाट शहराला त्यांनी दिला नाही, हिंगणघाट विधानसभेला दिला नाही, उलट दिलेला निधी रद्द केला त्या सरकारने। पण आता या सरकारने आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांचे धन्यवाद, आमचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांचे धन्यवाद, अजितदादाचे धन्यवाद आणि सर्व मंत्रिमंडळाचे धन्यवाद, त्यांनी हिंगणघाट विधानसभेमध्ये मला मोठा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला आणि या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामं सुरू होत आहे, त्याच्याबद्दल मला आनंद आहे। NBCN न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येनोरकर की रिपोर्ट।